हेलो, गुड इवनिंग एवरीवन. वेलकम टू कंगन परिवार ब्लॉग. सो हा आजचा आपला जो ब्लॉग असणार आहे तो खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर मी अनिशा घरी चालले. अनिश म्हणजे तुम्हाला पोह्याच्या व्हिडिओमध्ये जो दिसला असेल त्याची मी ओळख करून दिली आहे. तर शुभम आणि शुभमचा मित्र, तर आम्ही एकाच फ्लोअरवरती राहतो. तर मी आता त्याच्या घरी चालले आणि तो ड्रॉइंगचे क्लासेस घेतो. ड्यू टू लॉकडाऊन त्याने क्लासेस स्टार्ट केले शुभमने आणि त्याने. तर तो ड्रॉइंगचा क्लास घेतो आणि शुभम स्टडीचा क्लास घेतो. तर तो त्याच्या ड्रॉइंगच्या क्लासमध्ये आज मुलांना दाखवणार आहे की काही इंटरेस्टिंग गोष्टी दाखवणार आहे की टाकाऊपासून टिकाऊ वस्तू असतात त्या कशा बनवल्या जातात, किंवा ड्रॉइंगचं अजून काही असेल तर ते आपण डायरेक्टली अनिशा घरी जाऊन बघणार आहोत की तो काय काय आपल्याला सांगतोय. तर मी आता त्याच्या डायरेक्टली घरी जाते आणि मी पण खूप उत्सुक आहे बघायला की ती मुलं नक्की काय काय करतात. तर चला आपण डायरेक्टली अनिशा घरी जाऊन भेटूया. आपण आता अनिशा घरी आलेलो आहोत. एकदम समोरच अनिशा घर आहे आणि ते जे दिसतंय समोर तोरण लावलेलं तर ते माझं घर आहे आणि हे अनिशचं घर. तर इकडे सगळी त्याची मुलं बसले ड्रॉइंग क्लासची. हाय मुलांनो, गुड इव्हिनिंग. इकडे सर आमचे बसलेत. आमचा रौनक माझे केस कापत दे हे असं फेकू नको. तर आज काहीतरी इंटरेस्टिंग बनवणार आहेत ते वाटत. ए आज तुमच्या क्लास मध्ये काय चाललंय, काय बनवताय तुम्ही? राखी. उद्या रक्षाबंधन साठी राखी बनवतायत ते. आमचं रौनक इकडे कटिंगचं काम चालू आहे. रौनक काय करतोय तिकडे? रौनक काय करत? सुताराचं काम दिलंय रौनकला. काकी आलेत. अनिशच्या मम्मी. काकी हाय करा. चिल्ले पिल्ले सगळ्यांचा आवाज बघा किती येतोय. सगळ्यांनी असे कलरफुल पेपर्स आणलेत राखी बनवण्यासाठी. लहानपणीचे दिवस आठवतात या मुलांना बघून खरंच. हो रौनक, तुझं झालं का सुतारकाम करून? रौनक सर तर सुतारकाम करून झालं नाहीये. पाच काड्या झाल्या बघू. आपल्याकडे कटर होतं ते कुठे गेलं? अरे एक पडली ना, तर या काड्या आता त्या चिकटवतील वाटत. हाय बघा, हे पेपर दिलेत ना याला चिकटवतील. हे घ्या अनिश. थँक्यू. मोस्ट वेलकम. मग त्याने कापून दिलं. रौनक म्हणजे आमचा हुशार आहे एकदम, है ना रौनक? आणि ही राखी हातात मांडणार ना सगळे उद्या, तर त्याची राखी बघा मस्त वाटते ना सिल्वर कलर मध्ये. हे बाबू तुझं नाव काय बाळा? राजस. आणि तुमच्या दोघांची नावं काय आहेत? पार्थ आणि तू शिवम. ओके. तर या तर इकडे जे बसलेत यांना तर मी ओळखते, कारण की हे शुभमच्या क्लासला आहेत. दक्ष, ऋतुजा, रुजुता, वैदही. रौनक लहान मुलांना तरी सोड रे. सर
मी बनवलेली राखी बघा पॉवर रेंजर्स रौनक कशी बनली आहे राखी सॉरी डायरेक्ट दक्षी काढ नाही नाही हा ते पूर्ण काढ चिकटवलंय ना ते दाखवते मी त्यांना अरे रे 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 ही बघा मी बनवलेली राखी मला दोरी आता नाहीये लावायला हे डायरेक्ट चिटकवणार आहे मी कशी वाटते राखी मस्त वाटतं ना लहानपणी पण आम्हाला सुद्धा स्कूलमध्ये असं ऍक्टिव्हिटीज द्यायच्या आणि मला खूप आवडायच्या अशा ऍक्टिव्हिटीज बनवायला रौनक आमचं अजून सुतारकाम करतो त्याचं सुतारकाम अजून संपतच नाही फ्लावर बनवता येतं तुला त्याचा मग त्याचा फ्लावर बनव आणि मग लाव त्यावर अजून छान वाटेल माझीच्या काड्या लावल्यात त्यांनी दक्ष बघू तुझी राखी आमच्या दक्षची राखी बघा अर्धी झाले अजून अर्धी बनवतोय तो सुंदर दर बनव राजेश कैची कुठे गेली तुझी ही बघी असेल झाली किती मोठी राखी होणार आहे बघा हा हिरो काय करतोय खूप मजा येते मला तर इकडे सगळीकडे पसारा झालाय वा मस्त बनवलेस रे तू हळू 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 छान वाटते ही बघा ही याने बनवली राखी पार्थ ना शिवम शिवम शिवमने बनवलेली राखी दर मस्त बनवलेस एकदम तर इकडे सगळ्या मुलांनी आपापल्या राख्या आता तयार केल्यात तर मी एकेकाची राखी तुम्हाला दाखवते तर पहिली आपण सुरुवात करूया राजेश पासून तर ही आहे राजेशची राखी मस्त बनवलेस एकदम राजेश ही पारसची राखी पारस दाखव सुंदर पार्थ ना ही पार्थची राखी ही शिवमची राखी दक्षी राखी ही दक्षी राखी दक्षने बनवलेली रुजुता तुझी दाखव ही छोटीशी रुजुताची राखी रुजुता सारखी ही ऋतुजाची राखी मस्त वाटते ग ऋतुजा एकदम कलर पण छान आहे आणि ही वैदईची राखी मस्त चल आता सर नंबर द्या आता कोणाची राखी छान आहे सांगा लवकर सगळ्यांचीच राखी छान आली तुमची मस्त वाटते एकदम तर कोण कोण घालणार आता ही राखी उद्या रक्षाबंधन साठी कोण कोण घालणार ही राखी सगळे घालणार तू पण चलो बाय अँड हॅपी रक्षाबंधन टू एव्हरी वन हॅपी रक्षाबंधन बाय बाय करा तर कशी वाटली आपली राखीची व्हिडिओ मला तर खूपच मजा आली कारण की ती लहान लहान मुलं इतक्या सुंदर राख्या बनवत होते ना त्यांच्याकडे असे कलरफुल पेपर्स होते खूप असे डिझाईनवाले होते आणि मी पण एक छोटीशी राखी त्याच्यामध्ये बनवली काय माहिती कशी बनले तर खूप मजा आली आपल्याला या ब्लॉगमध्ये आणि तुम्हाला हा ब्लॉग बघताना मजा आली काही नक्की कमेंट करून सांगा आणि अजूनपर्यंत जसं तुम्ही चॅनलला माझ्या सपोर्ट करत आला आहात तसं पुढेही कायम राहू दे आणि कायम हॅप्पी राहा आणि कायम आनंदात राहा चलो बाय भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये